ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायली रविराज यांनी अख्ख्या सुभेदार परिवाराला खूप मोठं सरप्राईज देत आनंदाचा धक्का दिलेला असतो परंतु तिथेच सायलीच्या बाबतीत अर्जुने जेव्हा आता खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो तर पुणाजी सायलीचं कौतुक करत तिला खूप मोठं बक्षीस देणार आहे परंतु अर्जुन सायलीबद्दल सुभेदारांसमोर असा कोणता गौप्यस्फोट करणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रविराज सायली या दोघांनी खूप मोठी अपघाताचे वाचा परत आलेली असते प्रतिमाची वाचा जरी परत आली असली तरी देखील तिचा भूतकाळ अजूनही तिच्या लक्षात नसतो तिची माणसं तिचं घर तिची मुलगी तन्वी हे तिला अजूनही आठवत नसतं आणि त्याचमुळे रविराज पॅनिक झालेले असतात परंतु सायलीने त्यांना आधार दिलेला असतो त्यांना समजावलेलं असतं की ज्याप्रमाणे त्यांची वाचा परत आली आहे त्याचप्रमाणे स्मृती देखील लवकर परत येईल एकदा का प्रतिमात्या आपल्या सोबत राहायला लागल्या की हळूहळू त्यांना पूर्वीच सर्व काही आठवेल रविराजांना कधी एकदा ही आनंदाची बातमी पुर्णाईंच्या कानावरती घालतोय असं झालेलं असतं परंतु सायली त्यांना थांबवते आणि सायली रविराज यांना सांगते की आपण घरी जाऊन सर्वांनाच खूप मोठं सरप्राईज देऊ येत ना गेले एकवीस वर्ष पूर्णाईने प्रतिमात त्यांचं तोंडून आई अशी हाक ऐकण्यासाठी वाट पाहिली आहे त्यांची ही इच्छा आपण घरी जाऊनच पूर्ण करूयात तेव्हा रविराजांना देखील सायलीचं म्हणणं पटतं सायलीने ही आनंदाची बातमी अर्जुनच्या कानावरतीही घातलेली असते परंतु सायलीने गुपित ठेवलेलं असतं की प्रतिमाची वाचा परतली प्रतिमा आहे फक्त त्या तिच्याकडे प्रतिमाबद्दल आनंदाची बातमी आहे एवढंच त्याला सांगितलेलं असतं तेव्हा अर्जुन चैतन्य आणि प्रिया तिघेही घरी यायला निघतात प्रियाची मात्र घाबरगुंडी उडालेली असते अजूनही तिच्या लक्षात येत नसतं की काय घडतंय तिच्यासोबत नक्की प्रतिमाबद्दल काय सांगितलं असेल सायलीने काय सांगायचं असेल त्या बाईची स्मृती परत तर आली नसेल ना असे एक ना अनेक प्रश्न प्रियाच्या मनात उद्भवलेले असतात इकडे घरात सर्वजण आता काळजीमध्ये असतात कारण अजूनही सायली रविराज प्रतिमा घरी परतलेले नसतात किंवा पूर्णही काळजीमध्येच इकडून तिकडे फेऱ्या मारत असतात अश्विन अस्मिता त्याचबरोबर प्रताप कल्पनाला देखील आता त्यांची काळजी लागून राहते पुन्हाही तिथे प्रतापला सांगते की प्रताप मला असं वाटतं की आपण आता खूप वेळ झालं वाट पाहतो आहोत अजूनही रविराजांचा काहीच फोन आलेला नाही आहे किंवा सायलीनेसुद्धा आपल्याला काहीच कळवलेलं नाही आहे तिथे नक्की काय झालं असेल हे बघ मला आता खूपच भीती वाटते आहे हा धोका त्यांनी जरी पत्करला असता मला त्यांचं कौतुकच आहे परंतु असं वेळ वाकडं भलतंच काहीतरी घडायला नको तेव्हा तिथे कल्पना पुनाईना सांगते की पुनाई असं काहीच नाही होणार आहे रविराज भाऊजी आणि सायली आहेत ना ते प्रतिमासोबत तर ते नक्कीच आनंदाचीच बातमी घेऊन येतील असा प्रताप कल्पना या दोघांनाही त्यांच्यावरती ठाम विश्वास असतो तरी देखील पुन्हा प्रतापला सांगते की हे बघ प्रताप मला ना आता धीर धरवत नाही आहे मला खूपच भीती वाटते आहे तू पटकन आत्ताच आता रविराजांना फोन कर आणि तिथे नक्की काय झालंय ते विचार असं सांगत पुणाई प्रतिमासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतात जेव्हा प्रताप रविराजांना फोन करणार इतक्यातच समोर सायली आणि रविराज दोघे उभे असतात दारामध्ये उभे असलेले सायली तिथे सांगते की थांबा आम्ही परत आलो आहोत तेव्हा सर्वांच्या नजरात सायली रविराजांकडे वळतात परंतु तिथे त्या सर्वांनाच प्रतिमा कुठेच दिसत नाही पुणाईची धाकधूक आणखीनच वाढते ती विचारते की काय झालं नक्की तिथे काय घडलं तुम्ही सुखरूप आहात माझी प्रतिमा कुठे आहे प्रतिमा का दिसत नाही आहे असे एक ना अनेक प्रश्नांचा बळीमार पुणाई रविराज सायली यांच्यावरती करते तेव्हा पुनाईना सायली सांगते की जी गेले एकवीस वर्ष तुम्ही ज्या क्षणांची वाट पाहत आहेत तो चमत्कार घडला आहे सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडेच पाहत असतात नक्की काय घडलं असेल याची कोणालाच काहीच कल्पना नसते तर सायलीला कल्पना विचारते की कसला चमत्कार सायली तेव्हा तिथे सायली सांगते की आई आम्ही तुमच्यासाठी खूप छान सरप्राईज घेऊन आलो आहोत तेव्हा पुन्हा म्हणते की सायली रविराज प्रतिमा दिसत पुन्हा पुन्हाईचा जीव अगदी कासावीस होतो तिला पाहण्यासाठी ती आतूर झालेली असते तर इतक्यातच तिथे अर्जुन चैतन्य आणि प्रियाची एंट्री होते तेव्हा सायली आणि रविराज पाठीमागे हटतात प्रतिमा पुर्णाईंच्या नजरेसमोर येते प्रतिमा पुर्णाई असे हाक मारते तर सर्वांसाठी हे खूप मोठं सरप्राईज असतं जेव्हा प्रतिमाच्या तोंडून आई अशी हाक पूर्णाईने गेली एकवीस वर्षाच्या नंतर ऐकलेली असते तेव्हा पुर्णाई अगदी आनंदाने वेळी पिशी होते त्यानंतर प्रतिमा एक एक आता पुढे टाकते तर पुणाई ढसाढसा रडायलाच लागते ज्या क्षणाची सुभेदार कुटुंबाने गेले एकवीस वर्ष वाट पाहिलेली असते तो क्षण अखेर असतो आणि प्रतिमाने पूर्णाईना हाक मारलेली असते तिथेच सर्वांना समजलेलं असतं की प्रतिमाची वाछा परतली आहे आणि सर्वांना असं वाटत असतं की प्रतिमाला सर्व काही आठवलं आहे तिची माणसं तिची नाती हे सर्व काही परंतु तो त्यांचा झालेला एक मोठा गैरसमज असतो पूर्णाई प्रतिमाला घट्ट मिठी मारते आणि रडतच सांगते की प्रतिमा अगं तुझ्या तोंडून ही आय ऐक आग, हाक ऐकण्यासाठी मला एकवीस वर्ष वाट पाहावी लागली बाळा तू एकवीस वर्षांच्या नंतर आम्हाला भेटली तरी देखील तुला बोलता येत नव्हतं परंतु आज रविराज आणि सायली या दोघांनी हा खूप मोठा चमत्कार घडवून आणला आहे अश्विन अर्जुन चैतन्य या सर्वांनाच खूप मोठा आनंदाचा धक्का हसतो हा तर तिथे अश्विन सांगतो की खरंच सायली बहिणी हे खरंच मिरय आहे सर्वात खूप खुश असतात कारण प्रतिमाची वाचा परतलेली असते परंतु तिथे प्रतिमा कोणालाही ओळखत नसते तर प्रियाच्या मनाची धाकधूक अजूनही तशीच असते तिला वाटत असतं की या अर्ध्या मेंदूच्या बाईला जर आता तिची मुलगी आठवली असेल तर माझं काही खरं नाही ती सर्वांनाच सांगून टाकेल की के सायली तिची खरी मुलगी आहे ते आणि मग हे सुभेदार आणि तो रविराज किल्लेदार हा मला जेलमध्ये कोंबल्याशिवाय राहणार नाही परंतु त्या ॲक्सिडेंटचा प्रसंग जर हिला आठवत असेल तर हिने नक्कीच तिथे त्या नागराज मोहिपतला जर पाहिलं असेल तर माझ्यासोबत त्या दोघांचीही वरात सुभेदार किल्लेदार मिळून जेलमध्ये काढतील असं एक ना अनेक भीतीदायक प्रश्न प्रियाच्या मनात चालू असतात तिच्या म मनामध्ये प्रश्नांची खळबळ माजलेली असते परंतु इतक्यातच सायली सर्वांच्या समोर एक धक्कादायक बातमी ठेवते ती म्हणजे प्रतिमाला फक्त वाचा पर परत आली आहे परंतु तिची स्मृती अजूनही परतलेली नाही आहे तेव्हा तिथे कल्पना प्रताप म्हणतात की असं कसं अगं सायली प्रतिमाने तर पूर्णही अशी हाक मारली ना तेव्हा सायली सांगते की हो आई जेव्हा आम्ही ॲक्सिडेंट रिक्रिएशन करायला गेलो होतो ना जात असता तुम्हाला माहिती आहे का की त्यांनी तन्वी अशी हाक मारली त्यांनी त्यांच्या तन्वीला ओळखलं होतं त्यांना त्यांची तन्वी आठवली परंतु ज्यावेळी आम्ही गाडीतून बाहेर आलो आम्हाला फक्त एवढंच जाणवलं की प्रतिमा त्यांची वाचा परतल्या आहे परंतु त्यांना त्यांची माणसं अजूनही आठवत नाही आहेत तर तिथे पुर्णाई रडते आणि सांगते की असं कसं गसाय अगं देवाने एक गोष्ट दिली आणि दुसरी गोष्ट हिरावून घेतल्यासारखं झालं हे गेले कित्येक वर्ष मी याच क्षणांची वाट पाहत होतो ना प्रतिमाच्या वाच्या जरी आली असली तरी सुद्धा तिची माणसं देखील तिला आठवायला हवीत तेव्हा रविराज पूर्णाईंची समजूत घालतात ते, ते सांगतात की पुर्णाई अहो तुम्ही काळजी नका करू हा चमत्कार जसा घडला आहे ना तसा तोही चमत्कार लवकरच घडेल प्रतिमाला हळूहळू आपण सर्वच जण आठवू आणि त्यानंतर आमचं त्रिकोणी कुटुंब एकत्र येत आपण पूर्वीसारखे गुन्हे गोविंदाने नांदू तेव्हा सायली सांगते की हो पूर्णाची आणि तुम्ही काळजी नका करू प्रतिमा आपल्या आपल्यासोबतच आहेत ना आणि आता आपल्याला याच गोष्टीचा आनंद मानायला हवा आहे की प्रतिमा त्या जे काही बोलतील ते आपल्याला कळणार आहे त्यांना इशाऱ्याद्वारे आपल्यासोबत बोलण्याची आता गरजच नाही आहे यातच आपण आनंद मानूयात तेव्हा प्रताप सांगतो की हो पूर्णाई अगं सायली रविराज म्हणतात ते बरोबर आहे या क्षणाची वाट पाहण्यासाठी आपण एवढे दिवस घालवले आहेत आणखीन काही दिवस घालूयात ना तेव्हा कल्पनाही सांगते की पूर्णाई खरंच यांचं बरोबर आहे आणि देवाने एक चमत्कार घडवला आहे तसा दुसराही चमत्कार लवकरच घडेल आणि आपल्या घरात सर्व काही शुभच होईल सर्वच जण पूर्णाईची समजूत काढल्यानंतर पूर्णाई आता स्वतःचे डोळे पुसते तेव्हा तिथे अर्जुन विचारतो की एक मिनिट परंतु या तुम्ही मला काहीच कल्पना दिली नाही म्हणजे तुम्ही ऍक्सिडेंट रिक्रिएशन केलं आणि याच्याबद्दल आम्हाला कोणालाच काहीच का सांगितलं नाही तेव्हा तिथे प्रताप सांगतो की अर्जुन सायलीने तुला कित्येक वेळा तरी फोन केले परंतु तुझा तु तु फोन स्विच ऑफ होता तेव्हा रविराज सांगतात की हो तन्वी बाळा आणि हेच सगळं सांगण्यासाठी मी तुलाही फोन केला होता परंतु तुझं एक्स्ट्रा लेक्चर असल्याने मी तुला या संदर्भात काहीच नाही सांगू शकलो मग माझ्याकडे होता कारण ना मी ठरवलं होतं की आज ॲक्सिडेंट रिक्रिएशन घडवून आणायचं आणि तुझ्या जागी तन्वी म्हणून मी सायलीला बसवलं हो होतं तसा देखील काय फरक पडतो ना कारण प्रतिमाला तिची छोटी तन्वी आठवत नव्हती मग तन्वी म्हणून कोण बसले याने काहीच फरक पडत नव्हता म्हणून मी सायलीला घेऊन गेलो तेव्हा तिथे आता प्रिया विचार करते की हा किल्लेदार काही डोक्यावरती पडला आहे का तिची खरी मुलगी ती सायलीच आहे या अपघातामध्ये ते तिला काही आठवलं नाही ना म्हणजे मिळवलं प्रिया खुश होण्याचं नाटक करते प्रतिमाला घट्ट मिठी मारते आणि म्हणायला लागते की आई खरंच आज ना मी खूप खूप म्हणजे खूप खुश आहे की तुला आता बोलता येणार आहे तुला मला तन्वी अशी हाक मारता येणार आहे आई गेले कित्येक कि दिवस झालं तू आमच्यासोबत राहते आहेस परंतु तुझं प्रेम मला अजूनही मिळालं नव्हतं तरी देखील मी धीर धरवला परंतु आता तुझ्या तोंडून मला तन्वी अशी हा काय मिळणार आहे खरंच आई मी खूप खुश आहे असं म्हणून परत परत प्रिया तिथे प्रतिभाला मिठी मारत असते आणि हे आनंदाचे क्षण पाहून सर्वांचे डोळे दिपून गेलेले असतात तर तिथे अर्जुन विचारतो की परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाही आहे कल्पना सांगते की अर्जुन तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं आहे हा हे बघ आम्ही तुला सांगण्याचा प्रयत्न केला तुझा फोन बंद लागला त्यानंतर आमच्याकडे वेळ नव्हता म्हणून आमचा आम्हीच हे ठरवून मोकळे झालो आणि बघ हा चमत्कार घडला की नाही मग आता यातच आनंद मानायला हवा ना आपण तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की परंतु मला एक गोष्ट कळत नाही आहे सायली तू सिनियरसोबत गाडीमध्ये कशी काय गेलीस सर्वजण चकित ता होतात आणि विचारतात की काय झालं अर्जुन तेव्हा अर्जुन सांगतो की म्हणजे सायलीने तुम्हाला याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही तर तर सर्वजण धक्क्याने सायलीकडे पाहतात सायली, बग, सायली है, है सा ही मान खालती घालून उभी असते अर्जुन सांगतो की सिनियर हे बघ प्रतिमात्यांवरती सायलीचा किती जीव आहे किती प्रेम आहे हे आपण आजपर्यंत पाहिलं आहे आणि आज ते प्रत्यक्षात सुद्धा आपल्याला तिने दाखवून दिला आहे की ती प्रतिमहात्यासाठी काहीही करू शकते अगदी स्वतःचा जीवही धोक्यात घालू शकते तेव्हा तिथे पुन्हा जी विचारते की अर्जुन असं गोल गोल फिरवून बोलण्यापेक्षा स्पष्टपणे सांग ना काय ते तेव्हा अर्जुन सांगतो की बरं अगं सायलीला गाडीचा फोबे आहे गाडीचा थोडा जरी स्पीड वाढवला ना तर सायली खूप घाबरते आणि तरी देखील ती तुमच्यासोबत आली तेव्हा सर्वांनाच आता धक्का बसतो तर तिथे कल्पना सांगते की सायली अगं बाळा मग तू याच्याबद्दल का काहीच सांगितलं नाही तेव्हा सायली सांगते आई त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आपल्याला प्रतिमात्यांचे स्मृती परत आण होतं ना आणि बघा ती एक गोष्ट मी लपवून ठेवली तर आपल्यासमोर किती मोठा चमत्कार घडला आहे आणि तसंही प्रिया तर आलीच नव्हती आणि काकांनी तर ठरवलं होतं ना की आजच रिक्रिएशन करायचं आहे मग आपण तन्वी म्हणून कोणाला बसवणार होतो आणि या रिस्कमध्ये सुद्धा सामील होते ना म्हणून मी स्वतःच्या जीवाचा विचारच नाही केला मला त्या क्षणी सर्वात महत्वाचं होतं ते म्हणजे हत्या आणि त्यांची स्मृती परत आणणं तेव्हा पुनाईना खूप कौतुक वाटतं सायलीचं तर पुनाई सांगते की खरंच सायली आम्ही ना मागच्यावरची खूप मोठं असं काहीतरी पुण्य केलं असणार आहे की तुझ्यासारखे नाचसून आम्हाला मिळाले आहे तू माझ्या प्रतिमेचा किती विचार करतेस सायली तिच्यासाठी सा आज स्वतःचं जीवही धोक्यात घातला एवढंच काय तर आमच्यापासून सर्वांपासून गोष्ट लपवून ठेवली की तुला गाडीचा फोबिया आहे तुला भीती वाटते तेव्हा तिथे रविराज सांगतात की अच्छा म्हणजे जेव्हा जेव्हा मी सायलीकडे पाहत होतो तेव्हा सायली घाबरलेली दिसायची त्याचं हे कारण होतं तर तेव्हा सायली सांगते की रविराज काका आपण आता हे सर्व विसरून जाऊयात आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे तो म्हणजे प्रतिमात्यांची वाचा परत आली आहे आणि हळूहळू त्यांना लवकरच सर्व काही आठवेल नाही का तेव्हा सर्वच सुभेदार अगदी आनंदात असतात आणि तिथे अर्जुन सांगतो की मग आता सेलिब्रेशन तर व्हायला हवं ना आज काहीतरी आपल्यासाठी गोड काहीतरी बनवा तेव्हा तिथे ते रविराज सांगतात की मला आज तुमच्यासमोर एक गोष्ट सांगायची आहे सायली खरंच मी ना आयुष्यभर तुझा ऋणी राहील कारण माझ्या प्रतिमातला सगळं आठवून देण्यासाठी या ॲक्सिडेंट रिक्रिएशनमध्ये सर्वात मोठा त्याग जर कोणी केला असेल तर तू केला आहे बाळा कारण तुला फोबिया असताना देखील तू आमच्यापासून सर्व काही लपवलं आणि प्रतिमासाठी जीव धोक्यात घातला अचानकपणे तुला काही झालं असतं तर स्वतःच्या जीवाची पर्वाही नाही केली मी एक गोष्ट तुला सांगू का तू मला रविराज काका म्हणण्याऐवजी बाबा अशी हाक मार ना पुन्हाही कसं वाटतं आहे ते नाही म्हणजे आजपासून माझी फक्त एकच नाही तर माझ्या दोन मुले असतील माझी तन्वी आणि माझी सायली तेव्हा रविराजाने आता खूप मोठा अधिकार सायलीला दिलेला असतो तर सायली अगदी आनंदाने वेळेपेशी होते आणि ती म्हणते की चालेल बाबा परंतु तिथे प्रिया चिडते आणि ती म्हणायला लागते की बाबा तुम्ही असं का करत आहात नाही म्हणजे तुम्ही सायलीला सुद्धा काका म्हणण्याची परवानगी दिली होती ना तुम्ही ते तिच्याशी नातं जोडलं आहे सर्व काही विसरून आणि तुम्ही या हा एवढा मोठा अधिकार तिला का देत आहेत तुम्ही फक्त माझे बाबा आहात आणखी कोणाचेच नाही पूर्ण येई तिथे साई प्रियाला सांगते की तन्वी अगं सायलीने प्रतिमासाठी जे काही केलं आहे ना ते कोणीच करू शकलं नसतं आणि तू सुद्धा स्वतःच्या आईसाठी जीव धोक्यात नसता घातलास परंतु ती गोष्ट सायलीने केली आहे आणि तिचा हा अधिकार जो रविराजाने तिला दिला आहे तो आम्हा सर्वांना देखील मान्य आहे तर सायली तू सतत म्हणायची ना की तू अनात आहेस परंतु तू अनाथ नाही आहेस बाळा तुझं देखील खूप मोठं कुटुंब आहे आणि तुला तर तुझ्या आईबाबादेखील मिळाले आहेत रविराज आणि प्रतिमा आजपासून ते सोबतच असतील आणि हक्काने तू त्यांना आई बाबा अशी हाक मार सर्वजण आता खूप खुश असतात तिथे सायली तर आनंदाने फार वेळेपिशी झालेली असते तिची खूप मोठी इच्छा पूर्ण झालेली असते परंतु नियतीने दाखवलेला हा एक चमत्कार पुढे जाऊन अगदी खरा ठरणारा असतो की सायलीला कळणार आहे की तेच तिचे खरे आई वडील आहेत आणि तेही अर्जुनमुळे परंतु ते कसं हे आपण पुढील भागात पाहणार आहोत